हॅलो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईड आजचं आपलं हे सतरावं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलिज इक्वेशनचा सो यातलं जे पहिलं ऍप्लिकेशन आहे ते आहे स्पीड ऑफ एफ्लक्स सो बेसिकली एफ्लक्स म्हणजे काय तर फ्लुईडचा बाहेरच्या दिशेने असणारा फ्लो सो टोरिसने काय डिस्कवर केलं की हा जो एफ्लेक्स आहे त्याचा जो स्पीड आहे फ्रॉम अ ओपन टँक इज गिव्हन बाय द फॉर्म्युला आयडेंटिकल टू दॅट ऑफ अ फ्री फॉलिंग बॉडी सो आपल्याकडे फ्रीली फॉलिंग बॉडीचा एक फॉर्म्युला आहे बेसिकली जो फॉर्म्युला असा आहे बघा की पार्टिकल फॉलिंग फ्रीली थ्रू द हाईट एच अंडर ग्रॅव्हिटी तो एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सारखाच आहे हे टोरिसोलीनं प्रूव्ह केलं त्याचा जो प्रूफ आहे त्याने हे कसं डिराईव्ह केलं याचा अभ्यास आपण या डेरिव्हेशनमध्ये करणार आहोत सो so बेसिकली हा जो थेरम आहे त्याला टोरिसलिस थेरम असंही म्हटलं जातं जे इक्वेशन आपण शेवटी डिराईव्ह करतो त्याला सो so, बघूया काय आहे so, ते स्पीड ऑफ एफलक्स सो त्याच्यासाठी लागणारी जी डायग्राम आहे ते तुमच्या समोर ठेवतोय ही पुस्तकामधली जे डायग्राम आहे आपल्याला इथे काय काय दिसतंय बघा पी पी झिरो ए वन ए टू आणि हाईट ए जे दिसते सो कन्सिडर अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो फिल्ड इन अ टँक ऑफ लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया ए वन हॅव्हिंग अन ऑरिफाईज ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ए टू एट द बॉटम एट शोन इन द फिगर सो आपल्याला दिसतोय जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी रो आहे असं आपण कन्सिडर करतोय आणि जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा टँकचा तो आहे ए वन जो व्हेरी लार्ज आहे आपल्याला दिसतोय आणि कम्पॅरेटिवली जिथून हे आउटलेट आपल्याला दिसतंय ए टू हा जर ए टूचा एरिया बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की तो बऱ्यापैकी कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू वन सो हे जे डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय त्याचं डिस्क्रिप्शन आपण इथे लिहिलेलं आहे म्हणजे आता आपण हे इझिली बघू शकतोय की ए टू हा जो आहे हा खूप लहान दिसतोय ए वनपेक्षा सो ए टू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन एवन आपण हे कम्पॅरिटिव्हली लिहू शकतो सो द लिक्विड फ्लोज आउट ऑफ द टँक थ्रू द ओरिफाईज सो हे जे आउटलेट आहे त्याला आपण ओरिफाईज असं म्हणतो आणि हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए वन आपल्याला दिसतोय तिथली जी लिक्विडची जी स्पीड आहे ती आहे वी वन आणि ए टू या पोझिशनची जी स्पीड आहे ती आहे व्ही टू रिस्पेक्टिवली सो जर आपण जर विचार केला दोघांचाही ॲज बोथ इनलेट अँड आउटलेट आर एक्सपोज टू द अॅटमॉस्फिअर सो दोघांचंही जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी झिरो असणार आहे सो जर या केसमध्ये द हाईट ऑफ द फ्री सरफेस अबाव द ओरिफाईज इज एच द बर्नॉल इज इक्वेशन एस सो जर हाईट एच असेल फ्री सरफेसच्या वरची तर मग आपण हे जे इक्वेशन आहे ते थोडंसं मॉडिफाय करून कसं लिहू शकतो बघा पी झिरो प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू रो झिरो प्लस हाफ रो व्ही टू स्क्वेअर सो इथे आपल्याला ती हाईटची जी टर्म आहे ती दिसत नाही कंडिशन मधली जी हाईट आहे ती इथे किती आहे तर बेसिकली झिरो आहे अशा अर्थाने आपण घेऊ शकतो किंवा दुसरं जर वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं तर काय होईल बघा इथे एरवी आपण ते एच वन लिहिलं असतं आणि इथे किती लिहिलं असतं आपण रो जी इन्टू एच टू असं लिहिलं असतं बरोबर आहे त्यानंतर काय झालं असतं समजा ही टर्म आपण इकडे जर नेली असती तर इथे काय झालं असतं हा जो तुन हा? मक, मक, एच वन होता त्याच्यातून हा एच टू मायनस झाला असता आणि मग तो एच टू झिरो असल्यामुळे मग एच वन मायनस झिरो म्हणजे एच वन झाला असता सो जे हाईट आहे बेसिकली एच वन मायनस एच टू ही आपण एच ने तो सो इथल्या टर्ममध्ये इथे एच आला असता आणि इकडच्या साईडला आपल्याला ही रोजी एच ची टर्म आहे ती दिसत नाही आहे सो बर्नॉलिज इक्वेशन जे आहे ते थोडंसं आपण इथे मॉडिफाय केलं आहे तुम्ही हे एवढं इझिली असं लक्षात ठेवू शकता की इथे जी हाईट आहे ती झिरो आहे कारण आपल्याला इथे दिसतंय की ही जी हाईट एच आहे सो या जर पोझिशनला आपण बघितलं तर हाईट किती असणार आहे झिरो असणार आहे अशा अर्थाने जरी आपण घेतलं तरी चालेल सो दोन्ही कन्सेप्ट लागू पडतील की एच वन मायनस एच टू आणि मग तो डिफरन्स एच आलाय असं आपण कन्सिडर करून इथेही असं लिहू शकतो सो इक्वेशन एकदम सिम्पल आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण आणलेलं आहे आणि आपल्याकडे आणखीन एक इक्वेशन होतं जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याकडे होतं ते जे आहे ते आपल्याला इथे सब्स्टिट्यूट करता येऊ शकतं या इक्वेशन नंबर वन मध्ये तर बघूया काय आहे ते इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सो युजिंग इक्वेशन ऑफ द कंटिन्युटी आपल्याकडे काय इक्वेशन आहे माहिती ए वन व्ही वन इज इक्वल टू ए टू व्ही टू सो आपण ते रिअरेंज कसं कर करू शकतो बघा व्ही वन इज इक्वल टू ए टू अप ए वन इंटू व्ही टू सो बेसिकली आपण मला वाटतं या फॉर्म्युल्यावरून एखादं न्यूमेरिकल पण मला वाटतं सोडवलंय सो ही जी व्हॅल्यू आहे आता व्ही वनची ही आपण त्यावरच्या इक्वेशनमध्ये म्हणजे इक्वेशन नंबर वनमध्ये जर आपण सबस्ट्रीड्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा सो इक्वेशन वन बिकम्स हे बघा इथे वन हाफ रो इथे काय होतं तर बेसिकली व्ही वन स्क्वेअर होता तर व्ही वनच्या ऐवजी आपण काय टाकलं ही व्ही वनची व्हॅल्यू टाकली त्यामुळे इथे याचा पण स्क्वेअर होईल व्ही वन स्क्वेअर करताना बरोबर ना त्यामुळे ए टू आपण ए वनचा पण स्क्वेअर आणि इथे व्ही टूचा पण स्क्वेअर होईल प्लस एच जसं होतं तसं आणि मग पुढे काय आहे तर वन हाफ रो व्ही टू स्क्वेअर सो दोन्ही साईडचं जे आपली जी अॅटमॉस्फिरिक प्रेशरची टर्म होती ती दोन्ही साईडून आपण थ्रू आउट कॅन्सल केली सो so, दोन टर्म्स आपल्याकडे इकडच्या इथे शिल्लक राहिले इकडच्या साईडला सुरुवातीला जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण पी झिरो लिहिला होता बरोबर ना इकडच्या साईडला पण पी झिरो होता आणि इकडच्या साईडला पण पी झिरो होता सो थ्रू ते आपण कॅन्सल आउट करून टाकले त्यामुळे आता इथे दोन टर्म्स तयार झाल्या आणि इथे एक टर्म शिल्लक राहिली आता जर पुन्हा हे जर रिअरेंज करायचं झालं तर काय करू शकतो बघा आपण तर याच्यामध्ये मी या टर्मला समजा दोन न मल्टिप्लाय केलं याला दोननं मल्टिप्लाय केलं आणि याला दोनने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा इथले टू इन टू हाफ म्हणजे टू टू कॅन्सल होऊन जातील इथे टू न मल्टिप्लाय केलं म्हणजे टू एच होईल आणि इथले पण टू न मल्टिप्लाय केल्यावर टू आणि हा डिवायडे बाय टू हे एकमेकांना इथे कॅन्सल होतात बरोबर आहे आणखीन एक स्टेप याच्यामध्ये काय करता येईल बघा आपल्याला तर तिन्ही टर्ममध्ये रो रो आणि रो आहे बघा सो रो जर आपण कॅन्सल आऊट केले आणि मी जे आता म्हटलं की इथले टू टू पण इथले कॅन्सल केले इथला टू कॅन्सल केला म्हणजे जर अर्थ इथे टू न मल्टिप्लाय केला आहे त्यामुळे इथला टू गेला इथे टू ॲड झाला आणि इथला टू गेला आणि इथले रो 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 कॅन्सल झाले तर आपल्याकडे काय इक्वेशन येईल बघा हे बघा हाफ रो इथला गेला त्यानंतर इथला टू इथे ॲड झाला आणि रो गेला इथला पण हा हाफ गेला आणि इथे रो सुद्धा कॅन्सल झाला सो so, या पद्धतीने आपल्याला इक्वेशन काय मिळालं आहे बघा ए टू अप वन ए वन स्क्वेअर ही जी टर्म माहिती इन टू व्ही टू स्क्वेअर ही टर्म आणि इथे टू रो जी एच मतलं इथला रो गेला आहे त्यामुळे टू जी एच आणि इथे सुद्धा वन हाफ आणि सुद्धा इथला कॅन्सल झाला आहे त्यामुळे इथे राहिले व्ही टू स्क्वेअर so, सो बेसिकली जर हे पुन्हा एकदा आपण रिअरेंज केलं तर काय मिळेल बघा आपल्याला तर आपल्याला असं मिळेल टू जी एच इज इक्वल टू व्ही टू स्क्वेअर मायस ए टू अप वन ए वनचा स्क्वेअर इन टू व्ही टू स्क्वेअर सो आहे कसं आलं एकदम सिम्पल आहे तर आपण काय केलं टू जी एच जो आहे तो आपण काय केलाय एका साइडला ठेवलाय आणि उरलेली जी टर्म होती आपली या साईडला ती आपण फक्त पलीकडच्या साईडला नेली एकत्र जाणाऱ्या लक्षात ठेवा ही जी टर्म आहे आपल्याला दिसते ही एकच टर्म आहे बघा थीस मल्टिप्लाइड बाय धीस त्यामुळे ती इकडच्या साईडला प्लस होती ऍक्च्युली काय होती आपली पहिली टर्म ही टर्म प्लस टू जी एच इज इक्वल टू व्ही टू स्क्वेअर असं होतं तर त्यामुळे आपण हे इकडच्या साईडला आपण आणलेलं आहे आता याच्यामध्ये काय होईल बघा व्ही टू स्क्वेअर आपल्याला कॉमन काढता येईल जर व्ही टू स्क्वेअर आपण कॉमन काढला तर आपण कसं लिहू शकतो बघा टू जी एच इज इक्वल टू व्ही टू स्क्वेअर आणि मग मा ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं इथला वन आणि इथला ए टू अप वन ए वनचा स्क्वेअर सो so, ही टू जी एच च इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं दुसरी एक महत्वाची गोष्ट काय आहे की जे मगाशी आपण असं म्हटलं होतं काय म्हटलं होतं बघा ए टू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ए ॲक्च्युली ए वन आहे ते तिथला वन प्रिंट फायचा राहिला आहे सो ए टू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ए वन अशी जर कंडिशन असेल तर मग काय होईल बघा समजा ए टू हा खूप लहान आहे आणि ए वन हा मोठा आहे तर या कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर ही संख्या जी आहे तिचा स्क्वेअर आपण करतोय म्हणजे तो ऑब्विसली तो सुद्धा जवळपास झिरो होणार आहे म्हणजे समजा असं जर आपण कन्सिडर केलं की समजा इथे झिरो पॉईंट झिरो झिरो वन असा एरिया आहे आणि इथे वन आहे असं जर असेल तर पुन्हा आपण काय करणार आहोत त्याचा स्क्वेअर म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वनचा स्क्वेअर म्हणजे किती होईल झिरो पॉईंट झिरो 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 वन सो या पद्धतीने तो अप्रॉक्सिमेटली झिरो होईल जर हा वन खूप मोठा असेल तर आणि मग हा जर झिरो झाला तर 1 -0 वन मायनस झिरो म्हणजे वन आणि म्हणजेच थोडक्यात मग इथे काय होईल थोडक्यात ही जी टर्म आहे की जवळपास इथे वन मायनस झिरो म्हणजे वन होईल आणि मग इथे राहिलं व्ही टू स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच सो व्ही टू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग आपण काय लिहू व्ही टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टू जी एच सो सिंपल धिस इज द बेसिकली टोरिसेलिस थेरम आणि हे इक्वेशन आपल्याला काय देतं तर हे इक्वेशन काय देतं धिस इज द इक्वेशन ऑफ द स्पीड ऑफ लिक्विड फ्लोईंग थ्रू अन ऑरिफाईज ॲट डेप्थ एच बिलो द फ्री सरफेस सो या पद्धतीचं एखादं डेरिवेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि हे जे इक्वेशन आहे हे जे मगाशी आपण मेन्शन केलं होतं सगळ्यात सुरुवातीला तर हे इक्वेशन काय आहे तर जे पार्टिकल फॉलिंग फ्रीली थ्रू द हाईट एच अंडर ग्रॅव्हिटीचं जे इक्वेशन आहे ते सुद्धा हेच इक्वेशन आहे व्ही टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टू जी एच सो एकदम सिम्पल या पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन ऑप्टेन करू शकता सो त्यानंतर आपण जे दुसरं ॲप्लिकेशन बघणार आहोत ते आहे वर्किंग ऑफ ॲटोमायझर सो द ॲक्शन ऑफ द कार्बोरेटर ऑफ अँड ऑटोमोबाईल इंजिन सो कार्बोरेटर जो आहे ऑटोमोबाईल इंजिनचा त्याची ॲक्शन किंवा पेंट गन आपण कलर काढण्यासाठी जी गन वापरतो स्प्रे ती गन किंवा सेंट स्प्रे आहे जो आपण अत्तर वापरतो तो किंवा अगदी डिओ वापरतो तो किंवा अगदी इन्सेक्ट स्प्रेअर जो आहे म्हणजे आपण डास किंवा त्यानंतर झुरळांसाठी वगैरे जो स्प्रे वापरतो तो हा सगळा कशावरती अवलंबून आहे तर बार्नॉलिज प्रिन्सिपलवरती अवलंबून आहे सो so, हेच ही जी ऍक्शन आहे बेसिकली तीच आहे ऑटोमायझरची ऍक्शन सो so, त्याची सर्वसाधारणपणे जर रचना पण बघितली तर एक ट्यूब असते जी लिक्विडमध्ये अशी डिप केलेली so, असते सो त्याची एक स्किमॅटिक डायग्राम तुमच्या समोर ठेवतो जी पुस्तकामध्येच आहे सो ऑटोमायझरची so, ही डायग्राम आहे बघा सो एअर इज ब्लोन ऍट हाय स्पीड ओव्हर द टिप ऑफ धिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ पिस्टन पी इन द सिलेंडर सी सो पिस्टनच्या या साह्याने आपण काय करतोय तर इथे एअर आपण इथे ब्लो करतोय सो so, इथे एअर ब्लो करणार आहोत इन द सिलेंडर सी यूजिंग द पिस्टन पी सो धिस स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब सो ही जी स्पीड एअर असणार आहे ती काय करते तर लो प्रेशर क्रिएट करते ओवर द ट्यूब आणि त्याच्यामुळे काय होतं की इथलं जे लिक्विड आहे या व्हिसलमधलं ते काय होतं थोडंसं वरती येतं आणि मग इथून बाहेरच्या दिशेने ते छोटे छोटे ड्रॉपलेट्स हे हवेमध्ये बाहेर फेकतं सो so, हे एकदम सिंपल रचना नाही जर तुम्हाला याच्यावरती एखादा समजा प्रयोग वगैरे करून बघायचा असेल तर डेफिनेटली करून बघू शकता एक आपलं जे पेन आहे साधं पाच दहा रुपयाचं त्याची जी बेसिकली नळी आहे मी नळी म्हणतोय बघा हां रिफिल म्हणत नाही तिची जी नळकंड आहे पेनचं ते घ्या आणि त्याला छोटंसं होल पाडा आणि जी रिफिल आहे छोटी त्याचा छोटा पार्ट करा आणि ते एका साईडला जस्ट त्याला होल पाडून ती त्याच्यामध्ये जर अटॅच केलीत तर आपल्याला करायचं आहे काय बघा ती जी रिफिल आहे ती थोडीशी पाण्यामध्ये बुडवा आणि इकडच्या साईडून फक्त तुम्ही काय करा फुंकर मारा थोडीशी आणि तुम्हाला असं दिसेल की तिथून पाण्याचे फवारे बाहेर पडताना दिसेल एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही डेफिनेटली ते घरी करून बघू शकता किंवा जर शक्य झालं तर नंतर मी तुम्हाला ते ऍक्च्युअली कसं घडतं ते तुम्हाला फक्त फन म्हणून दाखवेन तर आज आपण या दोन ॲप्लिकेशनचा अभ्यास केला आणि त्यानंतर आज आपण वळणार आहोत आपल्या होमवर्ककडे तर आपला आप होम आप आपला जो होमवर्क आहे बेसिकली तो एकदम सिंपल आहे त्याच्यावरचं जे न्यूमेरिकल आहे जे पुस्तक आहे त्याच्या पद्धतीनेच आपल्याला हा दुसरा न्यूमेरिकल मी तुमच्या समोर ठेवते पण तत्पूर्वी एक बऱ्याच लोकांची जी सूचना होती बऱ्याच मुलांनी सांगितलं की ते जे मागच्या सेशनमधला जो होमवर्क आहे तो नीटचा कळला नाही म्हणून मी आजच्या या सेशनमध्ये फक्त पुन्हा एकदा हिंट देतो क्लिअर करतो आणि मग त्याच्यानंतर जे सोल्युशन आहे ते मात्र तुम्हालाच काढायचं आहे सो हे मागच्या सेशनशी रिलेटेड थोडंसं से आधी बोलूया आणि मग या होमवर्ककडे वळूया सो बघा ही हिंट फक्त मी तुम्हाला देणार आहे पहिला पार्ट तुम्ही केलेला आहे सो हे बघा हे आपल्याकडे असलेलं इक्वेशन आहे खरं म्हणजे जे तुम्ही लिहिणार आहात बारनॉलॉजी इक्वेशन आणि याच्यामध्ये बघा पी वन प्लस हे जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे हे सगळं तुमच्या समोर आहे आणि आपल्याला पी टूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा आणि म्हणून मी फक्त हे थोडंसं रिअरेंज करून देतो बघा पी टूसाठी साठी रिअरेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इकडची टर्म जी प्लस आहे ती इकडच्या साईडला मी मायनस करून घेतली आहे आणि ही सुद्धा टर्म जी आहे ती इकडच्या साईडला मायनस करून ठेवली आहे आणि इकडच्या साईडला आपण पी टू ठेवला आहे का तर आपल्याला पी टू कॅल्क्युलेट करायचा आहे आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसेल बघा की हाफ रो व्ही वन स्क्वेअर आणि इथे हाफ रो व्ही टू स्क्वेअर so, सो याच्यामध्ये सुद्धा आपण कॉमन काढू शकतो आणि याच्यानंतर रो जी एच वन आणि रो जी एच टू हे पण कॉमन निघेल बघा तर हे कॉमन काढल्यानंतर काय होईल बघा पी टू इज इक्वल टू पी वन आहे तसंच राहील वन हाफ रो आणि मग व्ही वन स्क्वेअर मायनस इथे मायनस साईन असल्यामुळे मायनस व्ही टू स्क्वेअर आणि प्लस रो जी आणि ब्रॅकेटमध्ये मिलेलं आहे एच वन मायनस एच टू सो आता या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता बघा तर सिम्पल पी वनची व्हॅल्यू आहे ती तुमच्याकडे दिलेली आहे त्याच्यानंतर वन अप्रो रोची व्हॅल्यू दिलेली आहे सो so, व्ही वन माय व्ही वन स्क्वेअर मायनस व्ही टू so, स्क्वेअर सो आपल्याकडे तुम्ही आता व्ही टूची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे बेसिकली बरोबर ना या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही केली आहेत ती तर ती इथे तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहात आणि व्ही वन तुमच्याकडे आहे ऑद्रेजीचं टू होता सो so, टू स्क्वेअर म्हणजे फोर वगैरे सबस्टिट्यूशन तुम्ही केली होती आणि मग व्ही टू स्क्वेअर मला वाटतं व्ही टूची किंमत तुम्ही झिरो पॉईंट एटी नाईन काढली आहे बरोबर एट 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 असं आलं आहे आणि मग ते झिरो पॉईंट एटी नाईन तुम्ही केले त्याचा स्क्वेअर सो so, यांची एक सबट्रॅक्शन होऊन जाईल आणि इथे एच वन मायनस एच टू जो आहे तो तुम्ही थेट तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये वापरणार आहात बरोबर ना सो so, तो एक uh, सिम्पली तिथे वापराल आणि ती व्हॅल्यू मला वाटते टू पॉईंट फाईव्ह दिलेली आहे त्या कॅल्क्युलेशनमध्ये सो so, डेफिनेटली तुम्ही जेव्हा हे केलं तर मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला इझिली मिळू शकेल आता फक्त अजून एक त्याच्यामध्ये हिंट तुम्हाला काय द्यावी लागेल बघा तर वनची जी व्हॅल्यू आहे त्या प्रेशरची ती वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू फाईव्ह आहे बघा बरोबर आहे ना म्हणजे टेन रेस टू फाईव्ह आणि इथे तीन टर्म्स तयार होतात ज्याच्यामध्ये आता ही जर सेकंड टर्म तुम्ही बघाल तर याच्यामध्ये टेन रेस टू थ्री येणार आहे इथे कारण काय रोची जी व्हॅल्यू आहे ती तुमची टेन रेस टू थ्री आहे बरोबर ना कारण ती जी डेन्सिटी ऑफ वॉटर तुम्हाला दिलेली आणि इथे जर ते सबट्रॅक्शन जर तुम्ही मिळतात तर तो एक अंकी संख्या असणार आहे ती डेफिनेटली फोर मायनस समथिंग अशा पद्धतीने त्यामुळे याचा जो मल्टिप्लायर आहे तो असणार आहे टेन रेस टू थ्री आणि तसंच इथे सुद्धा काय होणार आहे बघा तर इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहेत रोजची किंमत तुमची आहे ती टेन रेस टू थ्री आहे आणि मग इकडे जीची किंमत तुम्ही नाईन पॉईंट एट ठेवाल आणि मग एच एच वन मायनस एच टूची व्हॅल्यू मला वाटतं टू पॉईंट फाईव्ह येते बघा बरोबर ना मग जर ती तिथे सबस्टिट्यूट जर तुम्ही केलेत तर काय होणार आहे तर इथे सुद्धा टेन रेस टू थ्री हा मल्टीप्लायर होणार आहे म्हणजे इथे टेन रेस टू फाईव्ह असणार आहे इथे टेन रेस टू थ्री आणि इथे टेन रेस so टू थ्री सो आपल्याला बेसिकली काय करावं लागेल तर ही जी टर्म आहे ती सुद्धा समथिंग इन टू टेन रेस टू फाईव्हच्या फॉर्मॅटमध्ये आणा ही टर्म सुद्धा समथिंग इंटू टेन रेस टू फाईव्हच्या फॉर्मॅटमध्ये आणा कशी आणणार ती पॉईंट फक्त शिफ्ट करून घ्यावी लागतील जसं की आपण हे विचो वन थाउजंड म्हणजेच टेन रेस टू थ्री या पद्धतीने आपल्याला ते पॉईंट थोडेसे शिफ्ट करावे लागतील किंवा जर आपण पॉईंट तेव्हा एरवी शिफ्ट करतो तेव्हा मग काय लिहिलं तुम्ही टेन बरोबर ना इंटू टेन रेस टू किती लिहिणार तुम्ही त्यावेळेला तर टेन रेस टू तुम्ही टू लिहिता बरोबर ना कारण पॉईंट आपण शिफ्ट केलेला असतो अशा वेळेला सो so, या पद्धतीने तुम्ही कराल आता इथे काय होईल मग तिन्ही टर्म जे आहेत त्यांचे मल्टिप्लर टेन रेस टू फाईव्ह असतील आणि मग कॉमन राहतील ते आणि मग इथल्या ज्या तीन संख्या मिळणार आहेत म्हणजे पी वनमध्ये आपल्याकडे वन पॉईंट फाईव्ह ऑलरेडी आहे आपल्याला माहिती आहे सो so इथे पण एक काहीतरी संख्या येईल आणि इथे पण काहीतरी एक संख्या येईल या तिघांची बेरीज टू मग टेन रेस टू फाईव्ह हे तुमचं उत्तर येईल आणि मग त्याचं युनिट जे आहे ते बेसिकली तुम्ही टेन रेस सॉरी त्याचं जे युनिट आहे ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता सो डेफिनेटली ट्राय करा बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आला म्हणून हे फक्त सांगितलं अजूनही मी याचं उत्तर काढून दिलेलं नाही आहे त्यामुळे ही जबाबदारी तुमची आहे की याचं आन्सर किती येतं हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे तर मग आजच्या ऑफिशियल होमवर्ककडे बोलूया सो so, आजचा होमवर्क काय आहे बघा एकदम सिंपल आहे वॉटर टँक हॅज अ होल ॲट अ डिस्टन्स ऑफ फायू मीटर फ्रॉम द फ्री वॉटर सरफेस फाईंड द वेलॉसिटी ऑफ वॉटर थ्रू द होल सो एकदम सिम्पल आहे आत्ताचा जो फॉर्म्युला आहे बेसिकली आपण वापरतोय तोच स्क्वेअर रूट ऑफ टू जी एचवाला त्या पद्धतीने जिची किंमत तुम्ही सबस्टिट्यूट नेहमीप्रमाणे कराल नाईन पॉईंट एट बरोबर ना सो ती सबस्टिट्यूट करून घ्या आणि त्याच्यानंतर एचची जी काही व्हॅल्यू आहे फाईव्ह ती इथे सबस्टिट्यूट करून घ्या फक्त काय आहे ते तुम्हाला सांगतो बघा सो जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर आतमध्ये याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे आपल्याला बरोबर ना सो स्क्वेअर रूट घेताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की स्क्वेअर रूट हे लॉकटेबलचा वापर करूनच बघा कारण तुम्ही कदाचित का कॅल्क्युलेटरवर करून त्याचं उत्तर काढाल त्यामुळे उत्तर बरोबरही बोर येईल काही प्रश्न नाही पण परीक्षेच्या वेळेला जेव्हा बोर्डात तुम्ही हे सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला स्क्वेअर रूट हे लॉकटेबलवरच बघायचं आहे त्यामुळे लॉकटेबलचा वापर करूनच शक्यतो स्क्वेअर रूट काढा